सरकार घेऊन आलं स्वच्छ सर्वेक्षण. केंद्र सरकार घेऊन आलं स्वच्छ सर्वेक्षण. कराड नगरीच्या बांधवांनो देऊया वचन. कराड नंबर वन, कराड नंबर वन करूया. कराड नंबर वन. स्वच्छ सर्वेक्षण 2018 माध्यमातून कराड शहराचे नूतनीकरण होत असून देशाच्या नकाशावर कराड शहर स्वच्छ सर्वेक्षणामध्ये ठळकपणे दिसू लागले आहे. आतापर्यंत स्वच्छतेविषयी अनेक कामे पूर्ण झाली आहेत आणि अशी खूप कामे पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत. तसेच येणाऱ्या कालावधीमध्ये नागरिकांच्या सुविधांसाठी स्वच्छतेची अनेक उपयोगी कामे करण्यात येणार आहेत. घंटागाडी, महिलांसाठी स्वच्छतागृह, शहरातील कचराकुंड्यांची साफसफाई, स्वच्छतेच्या बाबतीत जनजागृती, ओला कचरा व सुक्या कचऱ्यासाठी प्रत्येक घरोघरी बकेट्स वाटप, स्वच्छता दौड, प्लास्टिक बंदीसाठी जनजागृती, शाळा कॉलेजमध्ये स्वच्छतेची जनजागृती. चला स्वीकारूया स्वच्छता माझी जबाबदारी. लक्षात ठेवा, स्वच्छतेची गरज तुम्हाला, आम्हाला, कराड शहरातील नागरिकांनाच नाही तर राज्याला व देशाला सुद्धा याची आवश्यकता आहे. या स्वच्छतेच्या स्पर्धेत आपण कराड शहराचे जबाबदार नागरिक म्हणून केंद्र शासनाच्या तपासणी पथकाद्वारे प्रत्यक्ष मुलाखतीमध्ये विचारल्या जाणाऱ्या सर्व प्रश्नांची सकारात्मक होय असे उत्तर द्यावीत ही नम्र विनंती. शौचालय मुतारींचा चला करूया वापर. खाऊ पान तंबाखू मुटका नाही उघड्यावर थुंकणार. शौचालय मुतारींचा चला करूया वापर. खाऊ पान तंबाखू मुटका नाही उघड्यावर थुंकणार. घंटा गाडी तारी येता कचरा टाकू जा. स्वच्छतेचा घेऊन घास फुलवू नंदनवन. कराड नंबर वन, कराड नंबर वन करूया. कराड नंबर प्रिय आम्ही कराड नगरी. स्वच्छता हीच आमची जबाबदारी. स्वच्छता सुंदर कराड हीच आमची शान. जबाबदार नागरिक म्हणून येतो स्वच्छतेची शान. चला सारे एक हो कराड शहर स्वच्छ ठेवू. आम्ही कराडकर. स्वच्छता ही आमची जबाबदारी. स्वच्छता ही आमची जबाबदारी. स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत देश पातळीवरची जी स्वच्छ सर्वेक्षण 2018 ही स्वच्छतेची स्पर्धा होत आहे, यामध्ये कराड शहर सहभागी होत आहे. आणि आपण केलेल्या अलमोद सहकार्यामुळेच कराड शहराची स्वच्छता ॲपमधील देश पातळीवरची 5व्या क्रमांकाची रँक सध्या मिळालेली आहे. आणि यामध्ये नागरिकांच्या प्रतिसादाचे इथून पुढे ही नगर परिषदेला आवश्यकता आहे. प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे जे 6 प्रश्न विचारले जात आहेत त्या 6 प्रश्नाला आपण सर्वांनी सकारात्मक पद्धतीने उत्तर द्यावी आणि कराड नगर परिषदेला सहकार्य करावं ही विनंती. स्वच्छतेच्या गुणानुक्रमासाठी 2018 सर्व सर्वेक्षण मोहिमेमध्ये आपले शहर सहभागी असल्याचे आपल्याला माहीत आहे का? हो, नक्कीच माहीत आहे. देशातील 4000 शहरांमध्ये कराड हे 5व्या क्रमांकावर आहे. तुमचे शहर गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक स्वच्छ वाटते का? निश्चितच खूप फरक पडलाय. कराड माझे शहर असल्याचा मला अभिमान वाटतोय. या वर्षी सार्वजनिक ठिकाणी ज्या कचरा पेट्या ठेवण्यात आलेल्या आहेत याचा वापर आपण सुरू केला आहे का? होय, नक्कीच केला आहे. आता कराड नगरीतील लोक आपला कचरा इतरत्र कुठेही फेकत नाहीत. आणि हो, मला अभिमान आहे मी कराडवासी असल्याचा. या वर्षापासून अंमलात असलेल्या घराघरातून वर्गीकृत केलेल्या कचरा संकलन पद्धतीबाबत आपण समाधानी आहात का? होय, माझी कोणतीही तक्रार नाही आणि मला खूप अभिमान आहे मी कराडवासी असल्याची. सामुदायिक व सार्वजनिक शौचालय अधिक स्वच्छ व वापरास सुलभ वाटतात का? होय, आता शौचालय खूपच स्वच्छ आणि सुलभ झालेलं आहे. आणि स्वच्छता ही माझी जबाबदारी आहे आणि मी कराडवासी असल्याचा मला खूप अभिमान आहे.
ओला सुका कचरा घेऊ विभागून घरोघरी वापरू आता आपण डस्टबिन आपल्या कराड नगरीचा परिसर स्वच्छ ठेवू आपल्या कराड नगरीचा परिसर स्वच्छ ठेवू परिसर स्वच्छ ठेवू प्रत्येक गल्ली आणि रस्ता तस काही आपलं घर चला आपल्या कराड नगरीला देऊ स्वच्छ आणि सुंदर स्वच्छता हा उत्सव आपला स्वच्छता हा सण एकजुटीनं वाढवू चला कराड ची घोषान कराड नंबर वन कराड नंबर वन करूया कराड नंबर वन सर्वप्रथम कराड शहरवासियांचे मनपूर्वक आभार व सर्वांचे अभिनंदन. देशामध्ये स्वच्छ सर्वेक्षण 2018 ही 4000 शहरांमध्ये चालू असलेली जी स्पर्धा आहे या स्वच्छतेच्या स्पर्धेमध्ये कराड शहर हे सध्या स्वच्छता ॲपमध्ये 400 गुण मिळवून देशातील 4000 शहरांमध्ये 5व्या क्रमांकावर आहे. आपल्या या सहकार्यामुळे आपण जे वर्षभर सहकार्य करत आहात स्वच्छता अभियान चालू आहे त्या स्वच्छता अभियानमध्ये वेगवेगळ्या संस्था नागरिक हे सगळे समाविष्ट होत आहेत. वर्षभरात मागील वर्षापेक्षा जी स्वच्छता आहे ती कराड शहरात खरंच वाखाणण्याजोगी आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे आहे. आपण जे घंटागाडीमध्ये कचरा टाकता विलगीकरण करून टाकता ओला सुका वेगळा करून टाकता त्यामुळे शहरामध्ये आपल्याला कंपोस्ट पीट निर्माण करणे खत निर्माण करणे ओल्या कचऱ्यापासून खत निर्माण करणे हे आपल्याला शक्य झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपण सुक्या कचऱ्यावरती प्रक्रिया करत आहोत. जे कचरा डेपो हे कराड शहराला लागलेला जो शाप आहे तो शाप संपवण्यासाठी आपले आपण सर्वजण आम्हाला सहकार्य करत आहात. माझं स्वतःचं एक स्वप्न आहे की कराड शहरामधला हा कचरा डेपो संपवून आपण तिथं एक सुंदर बाग निर्माण करावे आणि हे स्वप्न आपण सर्वांनी उराशी बाळगून हे पुढं प्रयत्न केले तर नक्कीच शक्य होईल. आता जे स्वच्छ सर्वेक्षणच्या टीम येणार आहेत त्या शासकीय टीम तुम्हाला ज्या काही प्रश्न विचारणार आहेत त्यामध्ये आपण सर्वांनी हो अशी उत्तर देऊन सहकार्य करावे जेणेकरून आपल्या सर्वांच्या सहकार्याने देशामध्ये कराड नगर परिषद पहिल्या 5 क्रमांकाच्या आत येईल आणि ही सर्वांना आपणासाठी सर्वांनाच ही अभिमानाची गोष्ट असेल असे मला वाटते. मायभूमी जन्मभूमी माझी कराड नगरी सुंदर कराड स्वच्छ कराड हीच माझी जबाबदारी. स्वच्छता ही माझी जबाबदारी. स्वच्छता ही माझी जबाबदारी. स्वच्छता हीच 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 माझी जबाबदारी. स्वच्छता ही जबाबदारी माझी. भारत देशामध्ये 4000 शहरामध्ये कराड नगरपालिकेने भाग घेतलेला आहे व आपला क्रमांक भारत देशामध्ये 5वा आलेला आहे. तर आपल्याला कराड शहराला पहिला नंबर देशात येण्यासाठी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपला परिसर घराभोवती स्वच्छ व सुंदर ठेवावा व कराड नगरपालिकेला जास्तीत जास्त सहकार्य करून आपला देशात नगरपालिकेचा लौकिक कसा होईल हे सर्वांनी प्रयत्न करावे आणि नगरपालिकेला पहिला क्रमांक मिळेल याची मला खात्री आहे. स्वच्छता हीच माझी जबाबदारी. स्वच्छता ही माझी जबाबदारी आहे. स्वच्छता हीच माझी जबाबदारी. स्वच्छता ही माझी जबाबदारी आहे. स्वच्छता हीच माझी जबाबदारी. 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 स्वच्छता ही माझी जबाबदारी. केंद्र सरकार घेऊन आलं स्वच्छ सर्वेक्षण. केंद्र सरकार घेऊन आलं स्वच्छ सर्वेक्षण.
मातेच्या बांधवांनो देऊया वचन. कराड नंबर वन, कराड नंबर वन करूया, कराड नंबर.